दुसऱ्या तांदळाच्या डब्यात गेला हे लक्षात घ्या. आणि त्यातून जगलो आपण. तिचे मुंबईचे सुरेंद्र उबाळे साहेब आपल्याला आज पाहुणे म्हणून लाभले तर मी मीटिंगची सुरुवात त्यांनी करावी त्याला विनंती करतो. बऱ्याचशा जवळजवळ मला वाटतं पाच सहा महिन्याच्या कालावधीनुसार आपण पुन्हा एकदा एकत्र येऊ या संघटनेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावरती उन्नतीच्या मार्गावर जायच्या विचारात. तर याचे काही थोडेसे विचार आहेत उद्दिष्ट आहेत हे दोन आहेत ते थोडे समजून घेऊन प्रत्येकाने त्याच्यानुसार त्याच्यावर विचार केला तर आपण ॲक्च्युअलमध्ये बरोबर जे बोलू शकतो तर नक्की स्टेज जवळ टुगेदर करणार काय तर आपलं फक्त एकमेव कार्यक्रम आहे तो म्हणजे फक्त लोकांमध्ये जनजागृती आणणार. वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या विषयावरती प्रत्येक कल्चर ॲक्टिव्हिटीज असू द्या एज्युकेशनल फील्ड असू द्या किंवा मेडिकल फील्ड असू द्या प्रत्येक फील्डवरती जे जे सत्य आपल्याला माहिती पडलं त्याचं पूर्णपणे एव्हिडन्स घेऊन निर्भयपणे आपण लोकांपर्यंत पोहोचवून हे या स्टेजवर टुगेदर या संघटनेचं कार्य. आणि आता आपण स्पेशली जे इथे एकत्र भेटलो तो अब्राहम लिंकनने केलेला अब्राहम लिंकनला ओळखता गेलं अमेरिकेचा राष्ट्रपती त्याची हत्या करण्यात आली खून केला त्याचा त्या रॉक्सर फॅमिली त्याच्यानंतर जॉन केनेडीने पण आदेश डायरेक्टली दिला की तुम्ही हे सगळं बंद करून टाका फेडरल रिझर्व्ह नको तुमची करन्सी नको पब्लिकची करन्सी येऊ द्या त्याची हत्या करण्यात आली जॉन केनेडीला मारण्यात आलं. अमेरिकेला चालवणारं जे गव्हर्नमेंट आहे त्याला चालवणारे महाबलाढ्य राष्ट्रपती असून त्यांची जर हत्या होते तर मी ज्या वेळेला असं चर्चेत येईल माझी हत्या होईल का नाही होईल मग हे जर काम आम्ही हातात घेतलंय आणि हे जर काम योग्य असेल तर तुमच्या लोकांचा प्रतिसाद पाहिजे की नाही. पण हा प्रतिसाद होताना आता गडबड कुठे होते माहिती आहे का मार्केटमध्ये बऱ्याचशा करन्सी आता जी करायची पैसे कमवून देईल ती पाहिजे आपल्याला मग असे काही महाभाग आहेत आमच्या अगोदरच्या पण वेळेला वेगळ्या करन्सीमध्ये धडाधड पैसे टाकतात फॉर्म्युले पाठ आहेत काय फॉर्म्युले पाठ आहेत पहिल्यांदा पैसे टाकले की आपल्याला मिळतात पहिले टाकून घ्या लगेच पटापट पटापट पैसे टाका करन्सीचा रेट वाढा मिळून जातो. तुम्हाला शेअर मार्केट विषयी माहिती आहे का छोटीशी घटना सांगतो की आता शेअर मार्केट कसं मॅन्युप्युलेट केलं जातं कुणीतरी हाताळणारा असतो मग तो हाताळला कसा जातो माहिती आहे का नेपोलियन बोनापार्ट हा ज्यावेळेस शेवटचं युद्ध हारला इंग्लंडच्या विरोधात हारला होता युद्ध पण त्यांनी काय सांगितलं या रॉयल फॅमिलीने की नेपोलियन बोनापार्ट जिंकलेलं आहे इंग्लंड हारलं आता ज्यावेळेला देश हारतो तर देशातले शेअर्स काय केले जातील पडेल भाव विकून टाकते पटापट ना ते सगळे विकलेले शेअर्स पूर्णपणे रॉयल फॅमिलीने खरेदी केले. वास्तव काय होतं बोनापार्ट जिंकलेला होता हारलेला होता सेकंड डेवर बाहेर पडला कोणापर्यंत हारला इंग्लंड जिंकलाय मग जिंकल्यानंतर त्या देशाचे शेअर्स वाढणार आहे ते शेअर्स कुठे मिळते या फॅमिली महागडी विकले असं पूर्णपणे मॅन्युप्युलेट केलं जातं. सेम तसं ह्या सगळ्या जेवढ्या क्रिप्टो करन्सी मार्केटला आली फक्त एक अपवाद सोडू बिटकॉईन सोडू कारण बिटकॉईन बाकीच्या सगळ्या करन्सीच्या बिटकॉईन फक्त डिसेंट्रलाइज आहे बाकी सेंट्रलाइज आहे. सेंट्रलाइज म्हणजे कुणीतरी हाताळणार आणि येणारी टेक्नॉलॉजी जी आहे ती क्रिप्टो करन्सीचीच आहे. तर आता कागदी नोटा इथून 10 लाखाचा मंडळ नगरपर्यंत घेऊन जायचा बिंदास कोण घेऊन जाऊ शकता का ATM कार्ड घेऊन जाऊ शकतो का नाही पासवर्ड डोक्यात आहे काहीच प्रॉब्लेम नाही ना सिस्टीम बदलली पण तसंच आता NFT RTGS करतात.